बिग बॉस मराठी सीझन 5 मधील सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल गर्ल म्हणजे निक्की तांबोळी हिने आज बघितला स्वतःचा प्रवास, आणि स्वतःचा प्रवास बघितल्यानंतर तिला वाटली स्वतःची लाज आणि तिने मागितली महाराष्ट्राची आणि सगळ्या स्पर्धकांची माफी. तर मित्रांनो, नेमक्या माफीचा काय किस्सा घडलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, आज बिग बॉसच्या घरात शिव ठाकरे आला. शिव ठाकरे म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 2 चा विजेता. व हा आल्यानंतर तो एक एक स्पर्धकाला एका थिएटरमध्ये घेऊन जायचा आणि त्या थिएटरमध्ये त्यांना त्यांची पूर्ण जर्नी दाखवायचा. जर्नी म्हणजे पूर्ण प्रवास, की कसे ते आले, कसे त्यांनी भांडणं केले, घरात मित्र बनवले, दुश्मन बनवले. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तो घेऊन गेला अभिजित सावंतला, आणि त्यानंतर मित्रांनो एक एक कंटेस्टंट करून जात होता, तर बारी आली निक्की तांबोळीची. तर मित्रांनो, जेव्हा निक्की तिथं गेली सुरुवातीला, जेव्हा तिने तिचा प्रवास बघायला सुरुवात केली, तेव्हा ती खूप खुश झाली की कशी ती वर्षाताई सोबत भांडली, कसं तिने बिग बॉसच्या घरात एंट्री केली, कसं रितेश देशमुखने तिची पहिल्याच आठवड्यात स्तुती केली की तू या घरातली सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. पण जसा जसा तो व्हिडिओ पुढे जात चालला, तसे तसे निक्कीचे भांडणं, निक्कीचे लफडी आणि आर्यासोबत तिने जे केलं, तिने अंकितासोबत जे केलं ते तिने स्वतःच्या डोळ्यांनीच बघितलं. त्यानंतर मित्रांनो, निक्कीचे जे हसू होतं ना ते रडण्यात तब्दील झालं आणि निक्की तांबोळी ही हळूहळू तिथं रडायला लागली. त्यावर मित्रांनो, शिव ठाकरे हे निक्की तांबोळीकडे बघत होते, आणि जेव्हा निक्कीचा पूर्ण प्रवास निक्कीने हा बघितला तेव्हा शिवने विचारलं की तुम्ही रडायला का बरं लागले. त्यावर निक्की बोलली की मी खूप खुश आहे की मी फायनल पर्यंत पोहोचले, पण मला एकच वाईट वाटत आहे की मी अशी नाहीये आणि मी बिग बॉसच्या घरात अशी का बरं वागले हा मला प्रश्न पडत आहे. म्हणजे मित्रांनो, निक्कीला या स्टेटमेंटवरून कळतं की निक्कीला स्वतःच्याच प्रवासाचा लाज वाटलेली आहे, आणि तिला कळलेलं आहे की कुठं ना कुठं तिने प्रेक्षकांना इरिटेट केलेलं आहे आणि तिने स्पर्धकांना पण खूप त्रास दिलेला आहे. तर मित्रांनो, सूरजला ती जे कचरा बोलली होती ते पण त्या व्हिडिओमध्ये दाखवल्या गेलं, आणि त्यानंतर मित्रांनो तिने जसं ती बाहेर आली तसं तिने सूरज चव्हाण याला मिठी मारलेली आहे आणि त्याला म्हटलेली आहे की सॉरी फॉर एव्हरीथिंग. त्यानंतर मित्रांनो, ती वर्षा ताईंकडे पण गेली आणि वर्षाताईंना बोलली की तुमचं करिअर मी काढायला नव्हतं पाहिजे, खरंच तुम्ही खूप मोठ्या अभिनेत्री आहात आणि तुम्ही मला खूप समजून घेतलेलं आहे. त्यावर मित्रांनो, जेव्हा अरबाजची आणि तिची प्रेम कहाणी ही दाखवत होते तेव्हा निक्कीने काही क्षणासाठी डोळे बंद करून घेतले होते. त्यावर मित्रांनो, आपल्याला कळतं की अरबाजने जे निक्कीला फसवलं आणि निक्कीने जे अरबाजसाठी केलं, म्हणजे अरबाजसाठी जे फाईट करत होती ते निक्कीला कळलं, कुठं ना कुठं ती चुकीचं करत होती. तर त्यामुळं मित्रांनो, बिग बॉसच्या घरात असंच असतं की सुरुवातीला प्रेक्षक हा खूप वाईट वाटतो आणि नंतर त्याला बिग बॉस स्वतःच्या चुका दाखवून देतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की निक्की तांबोळीने हे जे स्वतःचा चेहरा बघितला आणि तिला स्वतःची लाज वाटली, त्यानंतर मित्रांनो निक्कीची वोटिंग सुधरेल, निक्की घरात चांगलं वागेल का उरलेले 3 दिवस? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमचे चॅनल नाही असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.